हॅलो गाईज, कसे आहात? मजेत ना? आज आमच्या इथे जोरात पाऊस पडत आहे, त्यामुळे आमच्याकडे आज स्पेशल मेन्यू आहे ही चिकनचा. रेसिपी बघायला विसरू नका. दोन चमचे गरम तेल केलं, त्यामध्ये तमालपत्र टाकले दोन, त्यानंतर कांदा टाकून टाकला, मऊ होईपर्यंत शिजवला. कांदा थोडा नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. पेस्टचा कच्चेपणा जायपर्यंत शिजवून घ्यायचा, त्यानंतर लाल मसाला, हळद, आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं. नंतर मिक्स करून घ्यायचं आणि मग सुहाना मसाला टाकायचा, तो जरा तेल सुटेपर्यंत मिक्स करायचा, शिजू द्यायचा आणि हलकंसं मीठ टाकायचं, कारण का मसाल्यामध्ये मीठ असतं. तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. तेल सुटायला लागलं की चिकनचे पीस टाकून घ्यायचे. मी 500 ग्रॅम चिकन घेतलं आहे, बोनलेस आहे, त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. चिकनला चांगला मसाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे, जेवढं घट्टपणा हवं आहे, तेवढं तुम्ही पाणी टाकून चिकन चांगलं शिजवून घ्यायचं. आणि हे चिकन मग भारी लागतं, हॉटेलसारखी टेस्ट येते. त्याच्यामध्ये काही दुसरे मसाला टाकायची पण गरज नाही, पण आम्हाला तिखट जास्त लागतं त्यामुळे आम्ही तिखट टाकलं. ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबत, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे खाऊ शकता. ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.